जय महाराष्ट्र। मी नितीन माधव, शेतीमित्र कार्यक्रमात आपलं स्वागत। मंडळी, आज पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि त्याचबरोबर उपयुक्त अशी माहिती जी तुमच्यासाठी सुद्धा प्रेरणादायक ठरेल। सुरुवात करूयात भंडाऱ्यापासून। भविष्यात उपयोगी असलेल्या आणि त्याचबरोबर नामशेष होत चाललेल्या जुन्या धानाचं वाण आणि बियाणं यांचं संगोपन करण्याचं काम गोंदिया जिल्ह्यातील एक महिला गेल्या 5 वर्षांपासून करतेय। मंदाताई गावळकर असं या महिला शेतकऱ्याचं नाव आहे। आतापर्यंत त्यांनी तब्बल 16 प्रकारच्या नामशेष होत चाललेल्या धानाचं आणि विविध वाणांचं संवर्धन केलंय। यामध्ये प्रमुख असलेले कालाभात, लीलावती, हिरानकी, कालिकमू, त्याचबरोबर पिवळी लुचई, पांढरी लुचई, तुळशी, राहुल अशा सुवासिक वाणांचा समावेश आहे। या जातीचे वाण सुमारे 300 वर्ष जुने असतात त्या सांगतात। त्याचबरोबर विशेष म्हणजे यापासून तयार होणाऱ्या तांदळाला बाजारात 120 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय, त्यामुळे नफा सुद्धा उत्तम आहे। पाहूया। हे म्हणजे मला आधीपासूनच ह्याची आवड आहे आणि पारंपरिक बियाणं माझ्या वडिलाकडे असायचे। मी वडिलासोबत शेतावर जाय तेव्हापासून मला शेतीची खूप आवड आहे। माझे शिक्षण 10वीपर्यंत झाले आणि मी माझ्याकडे 6 एकर शेती आहे आणि मी शेतीच चांगल्या पद्धतीने, माझे पती आणि मी, आम्ही पण शेतीच चांगल्या पद्धतीने करत असतो। याच्यात विविध प्रकारची आम्ही कडधान्य सुद्धा घेत असतो, भाजीपाला सुद्धा घेत असतो। शेती व्यतिरिक्त आमचा दुसरा व्यवसाय नाही। आम्ही 12 महिने शेतीमध्ये करत असतो। पण जैविक आहे आमच्या। कुठले कुठले धान आतापर्यंत आपण घेतले आहे, किती धानाच्या जाती लावलेल्या, कोणकोणत्या जाती आहे, काय काय सांगा? मी 5 वर्षापासून माझ्याकडे हे पारंपरिक बियाणं लावत आहेत मी। माझ्याकडे आता सध्या 10 जाती आहेत। काही सेंटेड आहेत, काही नॉर्मल आहेत, काही व्हेरायटी म्हणजे ठोकड आहेत, काही बारीक आहेत। ह्या वाणाची मागणी मला बाहेर गावनी खूप येत आहे। आता यावर्षी माझ्याकडे कमी पडत आहे बिजाई ना। पुढच्या वर्षी मी अजून भविष्यात वाढवण्याच्या तयारीमध्ये असेल पारंपरिक। मला सांगा की हे खायला कसं असतं आणि या दुष्पणातून तुम्ही मग तांदूळ किंवा याला भाव कसा मिळतो, मार्केट कसा आहे याला? याला मार्केट म्हणजे जैविक असल्यामुळे मार्केटला मागणी भरपूर आहे याची। या मार्केट 50 वरूनच आहे, 50-100 वरूनच आहे याला मार्केट। याची मागणी खूप सारी येत आहे माझ्याकडे, कारण हे जैविक आहे। रासायनिक खतामुळे म्हणजे दुष्परिणाम झाला आहे रोगाचा शरीरावर। त्याच्यामुळे आता लोकांची मनस्थिती याच्याकडे वळली आहे, त्याच्यामुळे मागणी येत आहे मला ह्या वाणाची। मुरुगा अर्जुनी तालुक्यामध्ये आमची 10 गावात हा प्रकल्प सुरू आहे। यामध्ये मंदाताई गाव केशवराव गावडकर याने एक अद्वितीय काम केलेलं आहे। आतापर्यंत संस्थेनं आमच्या 2 व्हेरायट्यावर काम केलेलं होतं, हिरानकी आणि एक पिवळी लुचई। पण मंदाबाई गावडकर यांनी त्यापुढेही जाऊन एक पारंपरिक व्हेरायटी खूप मोठ्या प्रमाणात जपणूक केलेली आहे। आतापर्यंत त्यांनी पारंपरिक 16 व्हेरायटीवर त्यांनी काम केलेलं आहे। याचबरोबर रानभाज्या, रानफळे, रानकंद, रानफुले याच्यावरही त्यांचे चांगले कमांड आहे। त्याचे ते संवर्धन आणि संगोपन सातत्याने करत आहेत। याचबरोबर मंदाबाई गावडकरची आम्हाला खूप मदत झालेली आहे। त्यांनी गावातली बचत गटांना मदत केली आहे। बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी प्रचार प्रसार या जातीचा करून आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी मार्गदर्शनही केलेले आहेत। संकरित धानामध्ये लागणारा खर्च 2 पटीनं लागत आहे आणि गावगांनी धानामध्ये हा एकदम निम्मे खर्च आहे। कोणत्याच प्रकारचे कीड रोग हे नाही आहेत आणि याच्यातच नाही तर गावगांनी धान हे विषमुक्त अन्न आहेत। याच्यावर शासनाचे सुद्धा किंवा जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शक केलं आहे की खरोखरच कमी खर्चात शेतकऱ्यांना एक चांगला उत्पन्न देणारा गावगांनी धान आहे हे असे आम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं आहे। आणि त्याच्यावरून खरोखरच आम्हाला विश्वास आला आहे की यावर्षी कितीही काळ असो या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कितीही चांगली पीक होती तरी पण रोगाने सगळी ग्रासून पीक नादूस झाली, पण ही गावगांनी धान कोणत्याच प्रकारचा कीड न लागता ही चांगल्या प्रतीचे धान आहेत। याच्यामुळे आम्हाला गावगांनी धानाचे पीक उत्पन्न घेतल्याने आम्हाला चांगला आनंद होत आहे। मंडळी, उत्तर भारत आणि महाराष्ट्रात होत असलेल्या हवामान बदलामुळे दरवर्षी चांगला दर मिळणाऱ्या डाळिंबाला सध्या कवडीमोल किमतीने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। परंतु सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील एक तरुण शेतकरी याला अपवाद ठरलाय।
त्यांना सगळ्यात संकटांवर मात करत आपल्या बागेतील डाळिंब थेट युरोप या देशात पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. पाहूया त्याचा हा यशस्वी प्रवास. वेळेला पण असं घरातली माझी मम्मी शाळेला मला पाठवायची. मी अर्ध्यात जायचो, शाळेपर्यंत जातच नव्हतो, अर्ध्यातच थांबायचो. तिथे माझे जेवण घेऊन गेलेलो डबा होता, ते खायचो, तिथून रिटर्न यायचो. आणि खूपच मी लहान असताना पण असं खूप अतरंगीपणा केला वगैरे. आणि त्याच्यानंतर मग नववीपर्यंत मी शिक्षण, माझं नववीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर मी इथून माझे भाऊ जे आहेत सुनील पवार, त्यांचं दुकान आहे ते पुण्यामध्ये ज्यूस सेंटर आर्मीमध्ये, मग तिकडे गेलो आणि तिथं 4 वर्ष राहिलो. त्यानंतर मग तिथून गावी परतलो मी. गावी आल्यानंतर गावी परत 1 वर्ष राहिलो. आणि गावी राहिल्यानंतर तिथे काम काय करत नव्हतो वगैरे, असंच फिरायचो वगैरे. मळ्यात ते पण काय काम करत नव्हतो. आणि आमचा सतत असलेला दुष्काळी तालुका, पाणी पण नव्हतं बोरला, पिण्याला पण पाणी नव्हतं आम्हाला. ॲक्च्युली बोरचाच विषय नव्हता की पिण्याला पण पाणी नव्हतं. 4-5 बोर मारले होते, एका पण बोरमधून पाणी येत नव्हतं. 100-150 लिटर पाणी फार तर निघायचं. तेवढ्यावरती आमचं पिण्याचं, घराचं पण, एक कुटुंबाचं पण आमचं भागत नव्हतं पाण्याचं. खूपच हे होतं. मग तिथून मी थोड्या दिवसांनी विचार केला आपण काहीतरी करूया वगैरे. मग तिथून मुंबईला गेलो मी. मुंबईला गेल्यानंतर मुंबईमध्ये रिक्षा चालवायला लागलो. रिक्षा चालवत असताना म्हणजे 1-2 वर्ष ते 2.5 वर्ष रिक्षा चालवली तिथे मुंबईमध्ये. रिक्षा चालवून पण काय, रिक्षामध्ये पण काय भेटत नव्हतं वगैरे. खायला प्यायला इकडे असंच खर्चायला जायचं. मला रोज 300-400 रुपये खर्चायला लागायचं, जेवण खाणं हे ते सगळं. त्यात पण काय राहत नव्हतं. तिथून मग 2009 खूप पाऊस पडला होता, पाणी वगैरे आलं. मग त्यानंतर विचार केला आपण आता गावी जाऊ. गावी आलो आणि 2009 मग बाग लावण्याचा निर्णय घेतला मी. ह्यावर्षी 450 झाड आहेत माझे. 450 झाडामधून ह्यावर्षी मला अपेक्षित उत्पन्न, म्हणजे माझं युरोप मी केलं होतं आणि युरोप माझं एक्सपोर्ट रिपोर्ट पण, माझ्या युरोप एक्सपोर्टला रिपोर्ट 5 सॅम्पल 5 झाले. त्यामुळे मी 105 रुपयानं माल ठरवून दिला आहे. ह्यातून माझा माल निघेल जवळपास, युरोपचा माल निघेल 16 टन आणि बाकी लोकल. तर 60-70% माझं युरोप एक्सपोर्टचा माल प्रत्येक झाडावरती उतरायला लागलेला आहे. त्यामुळे माझं अपेक्षित उत्पन्न आहे 20-22 लाख. त्यातून निव्वळ नफा माझा होईल 18-19 लाख रुपये. माझा 4 लाख रुपये टोटल खर्च झालेला आहे. त्यातून खर्च वजा करता 18 लाख रुपये तर निव्वळ नफा होईल माझा एवढं सगळं. आणि हे सगळं करत असताना मी एकदम म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12:30-1 वाजेपर्यंत मी स्वतःहून बागेत वेळ देऊन प्रत्येक झाडना झाड चेक होऊन बागेत वेळ देऊन प्रत्येक झाडना झाड चेक करून सगळ्या गोष्टी या मनापासून सगळी मेहनत घेऊन केलेल्या आहेत. आणि हे जे मेहनतीचं मला फळ पण भेटलं आहे. आणि असं म्हणजे मला सांगू इच्छितो मी की आपले युवा पिढी जी आहे, म्हणजे तरुण वर्ग आहे, ह्यांना मला सांगायचं आहे असं की तुम्ही कोणत्या पण गोष्टीत, कोणत्या पण क्षेत्रामध्ये काम करत असताना मनापासून करा आणि मनापासून वेळ द्या, नक्कीच त्याचं तुम्हाला फळ भेटेल. एक छोटासा ब्रेक घेतोय शेतीमित्र कार्यक्रमात. पाहत राहा जय महाराष्ट्र. साधारणपणे रब्बीच्या पेरण्या झाल्यानंतर पिकं रानात उभी असताना येणारी अमावस्या म्हणजेच दर्शवळी अमावस्या. तसं पाहिलं तर या अमावस्याला अशुभ मानलं जातं, मात्र लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काही भागात हा दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा सुद्धा मानला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात पूजा करून आपले स्नेही, नातेवाईक, मित्र या सर्वांना रानामध्ये जे वनभोजनासाठी आमंत्रित करतात. दरवर्षी शेतात पीक पाणी यावं आणि उत्तम यावं, त्याचबरोबर शेतकऱ्यांना भरभरून पीक मिळावं, नफा व्हावा यासाठी पूजा केली जाते. कर्नाटकातला सण हा सण आम्ही बाउंड्री लाईनवर असल्यामुळं सर्वत्र केला जातो. लातूर, उस्मानाबाद, सोलापूर हे बाउंड्री रेल्वे असल्यामुळं कर्नाटकातला म्हणजे शासनाचा प्रभाव बाउंड्री लाईनवर पडल्यामुळं हा इकडे जास्त प्रमाणात केला जातो. आणि वेळामोशा म्हणजे ही एक आपल्या शेतीतील शेत म्हणजे लक्ष्मी मानली जाते. आणि लक्ष्मी ही काळ्या मातीला आई मानून, तिला लक्ष्मी मानून त्या दिवसामध्ये त्या शेतीची पूजा केली जाते. लक्ष्मी मातेची म्हणजेच काळ्या मातीला आई आणि लक्ष्मी मानून पूजा केली जाते.
आणि हे आमच्या शेतामध्ये पूजा करून आम्ही ही देवाला हीच प्रार्थना करतो की आमच्या शेतातली रब्बी किंवा खरीपाची तूर वगैरे जे काही आहे भरभराटीनं रास आणि जास्त उत्पन्न हो हीच आम्ही लक्ष्मी मातेला पूजा करून शेतीची आम्ही पूजा केली करतो. तरी दरवर्षीप्रमाणे या वर्षी आहे आणि शेतामध्ये खूप वगैरे करून लक्ष्मी करून आम्ही त्याची पूजा करत असतो आणि नातेवाईक समजा किंवा मित्र जवळचे कोण आहे त्यांना शेतामध्ये जेवायला बोलत असतो आम्ही. पूर्व परंपरागत परंपरा आहे पूर्वीपासून आलेली आहे ती आम्ही जोपासतो आणखीन ती चालूच आहे तशीच आणखीन परंपरा आहे तशीच. मंडळी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून जर शेती केली गेली तर भरघोस उत्पन्न निश्चित मिळतं. त्याचबरोबर यासाठी मार्गदर्शन आवश्यक असतं परंतु कुठून हे घ्यावं असा प्रश्न शेतकऱ्याला पडतो. त्यासाठीच आपण आज घेणार आहोत पॉलीहाऊस आणि त्याचबरोबर शेडनेट याविषयी जळगावचे कृषीतज्ञ कल्पेश राजपूत यांचा हा मोलाचा सल्ला शेतीमित्रासाठी. आपलं 20 वर्ष आपण टिकटॉपला स्ट्रक्चर आहे यामध्ये आपण म्हटलं क्वालिटी क्वांटिटी पण जास्त असते क्वालिटी पण जास्त असते यामध्ये ज्यामध्ये आपण एक्सपोर्ट क्वालिटीचं माल यामध्ये घेऊ शकतो. जसं आपलं फ्लावरमध्ये जरबेरा घेऊ शकतो यामध्ये व्हेजिटेबल्स चिली हे घेऊ शकतो. तर यामध्ये कसं प्रोडक्शन आपलं जास्त भेटते त्यावरून आपलं समजा वॉटर मॅनेजमेंट असलं पाण्याचं मॅनेजमेंट तर आपण कमी पाणीमध्ये आपण याला बेनिफिट यूज करू शकतो याला. आणि पाण्याचं मॅनेजमेंट म्हणजे आपण सकाळी 1 टाइम दुपारी 1 टाइम आणि संध्याकाळी 3 टाइम पाणी द्यायचं त्यांना. आपण रिक्वायरमेंट क्रॉपची रिक्वायरमेंट कशी आपण कुठला क्रॉप लावला त्यावरती असते पाण्याची रिक्वायरमेंट. आणि याला आपण 2 HP तर 5 HPची मोटर वापरू शकतो याला 5 HPची मोटर म्हणजे यामध्ये फुले ग्लॅव्हनाइज GI ग्लॅव्हनाइज आपण रॉड यूज केले सगळे सगळे आयरन यामधलं एक बी आयरन नसतं यामध्ये. आणि सेडनेट हे 75% सेडनेट वरचं सेडनेट आणि पॉलिफ्लेम 200 μ पॉलिफ्लेम यामध्ये आणि इन्सेक्ट नेट साईडून लावतो आपण. याचं मेंटेनन्स असं आहे की जेव्हा वारा वांदड येतो तेव्हा आपले सगळे विंडो ओपन ठेवायचे ज्या करून आपलं एअर पास झाला पाहिजे. समजा तुम्ही 1 विंडो क्लोज ठेवला ओपन ठेवला आणि 3 विंडो क्लोज ठेवले तर एअर आलं तर तुमचं पॉली फाटू शकते. त्यामुळे मेंटेन मतलब माणसाने मेंटेन ठेवावं लागतं इथे यामध्ये. लेबर एक तुम्हाला तरी 1 एकरासाठी लेबर पाहिजे त्यामध्ये आणि 1 एकरला तुम्हाला तरी पण 40 ते 50 दिवस टार्गेट असतो पूर्ण स्ट्रक्चर बांधायचं आणि हाफ एकरला तुमचं 1 मंथमध्ये तुम्ही स्ट्रक्चर पूर्ण कम्प्लीट करून देतो आम्ही. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय शेतीमित्र मध्ये पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर पुन्हा स्वागत आपलं शेतीमित्रमध्ये. मंडळी दुग्ध व्यवसायासाठी अनेक शेतकऱ्यांचा कल हा दुधाळ अर्थात जर्सी सारख्या गोदानाकडे जास्त असतो आणि त्यामुळेच देशी गाई फक्त घरगुती दुधाच्या गरजेपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. आणि हाच समज खोडून काढण्यासाठी सिंधुदुर्गातील देवगड पडवणे इथल्या गावातील प्रयोगशील शेतकरी प्रकाश शिरसेकर यांनी गावठी गायींपासून विक्रमी दूध उत्पादन घेण्याचा निश्चय केला आणि इतकंच नव्हे तर तो प्रत्यक्षात देखील आणलाय. पाहुयात त्यांचा प्रयोग कसा यशस्वी झालाय ते. मी एक गाय गावठी आणली आणि तिची व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांना व्यवस्थित खाद्य वेळोवेळी पाणी 3 टन पाणी द्यायचं आणि चारा घालायचं आणि कांडी गहू भुशी ही देऊन ती चांगल्या प्रकारे मला दूध द्यायला लागली. खाद्य दिला म्हणून दूध वाढत गेलं तिथं आणि गोठा जो आहे तो चारी बाजू खेळती हवा आहे म्हणजे त्यांना वातावरण पोषक मिळाला त्यामुळे ते जास्त दूध आले पहिला. तर आम्ही एक अनुभव नाही होतो तेव्हा एक गाय आली त्या टायमात म्हणजे जे समजवत तसं केलं पण जेव्हा आम्हाला समजलं की असं केलं की हे होईल त्या प्रकारे त्यांना आम्ही व्यवस्थित त्या गायची जोपासना करू त्यांना धुणं बिणं सगळं असं करून करून त्यांना हे धंदा वाढवला. डॉक्टरांना हे आपले गायी समजा शीक पडले आजारी पडले किंवा वासराला जंत झाले तर आम्ही डॉक्टरांशी संपर्क साधतो आणि त्या प्रकारे डॉक्टरांना फोन केलं की डॉक्टर येतात मग ते काय त्यांचं आजाराचे दाखवते दर्शन आणून देतो मग त्याप्रमाणे त्याच्यावर डॉक्टर आम्हाला मोफत
उपचार करतात, वैद्यकीय उपचार करतात, त्यानंतर वापेला जर माझवर जर गाई झाली तर आमच्या ते लक्षात येतं, मग आम्ही डॉक्टरांना फोन करतो आणि मग त्या प्रकारे त्यांना ते इंजेक्शन ते देतात. आणि तुम्ही वैयक्तिक यांच्या आरोग्याची काळजी कशी घेता? वैयक्तिक म्हणजे त्यांच्या गायीच हालचाल, गायीच ते केस, अंगावरचे केस, किंवा गायीच्या नाकावरती समजा पाणी आलं पाहिजे, गाय सटसट गाय काय आलं होते, गाय शेपडी आलं होते का, तिचं जे नेहमीच्या प्रमाणे आहे का शरीर असं, जर समजा नेहमीच्या प्रमाणे तिचं नसलं तर आमचं ते लक्षात येतं की आज काहीतरीची बिमारी चालू झालेली आहे. आम्ही डॉक्टरांचा संपर्क त्याला मी तर असं सांगू शकेन की जर्सी गायीपेक्षा गावती गायी जर व्यवस्थित चांगल्या प्रकारे जर तिची मी मेहनत केली, जोपास व्यवस्थित केलं, त्याने खाद्य व्यवस्थित दिलं, तर खरोखर जर्सी गायीपेक्षाही गावती गायीचं दूध जर्सी गायी एवढाच निघू शकेल. आणि त्याच्यानंतर तिला फॅट पण आपल्या गायीला जर्सी गायीपेक्षा जास्त असतं, त्यामुळे जरी दूध थोडं कमी असलं तरी पैसे मिळायचे तेवढेच मिळणार, फॅट जास्त लागल्यामुळे पैसे जास्त तेवढेच मिळणार. ते गायीचं शेण शेणासाठी आम्ही पाठी टाकी बांधलेली आहे आणि त्याच्यात ते शेण आणि मूत आणि जे गवत पालापाचोळा आहे त्याच्यात टाकून आम्ही सेंद्रिय खत त्याच्यापासून बनवतो आणि प्युअर मुतापासून आम्ही फवारणी करतो, गायीच्या मुतापासून फवारणी करतो. तर ते एक पिशवी मागे सुमारे आमचे 300 रुपये तरी वाचतात, 50 किलोची एक पिशवी. म्हणजे निसर्गाची किमया बघा, म्हणजे एका जातीच्या असंख्य प्रजाती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पक्ष्यांच्या जशा विविध प्रजाती आहेत तशाच फुलांच्या सुद्धा विविध प्रजाती अस्तित्वात आहेत. तुम्ही शेतही शेवंतीची अनेक फुलं पाहिली असतील, परंतु अमरावतीकरांना तब्बल शेवंतीच्या 44 प्रजातींची फुलं पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे आणि ही संधी डॉक्टर उर्मी शाह आणि अमरावती गार्डन क्लब यांनी संयुक्तरित्या अमरावतीकरांना उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर आपल्या देशात जवळपास 66 शेवंतीच्या प्रजाती आढळतात, त्यापैकी 44 प्रकार यावेळी प्रदर्शनात अमरावतीमध्ये ठेवण्यात आले होते. आपण पाहतोय अमरावतीकरांना एक नामी संधी मिळाली आहे. शेवंतीच्या 44 जाती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. या प्रदर्शनामध्ये अंदाजे 66 शेवंतीच्या जाती संपूर्ण देशात आढळतात भारतामध्ये, त्यापैकी 44 जाती या ठिकाणी प्रत्यक्ष पाहता आल्या. त्याचबरोबर या फुलांचा सुगंध, त्याचबरोबर विविध रंग या ठिकाणी आकर्षण बिंदू ठरलेले आहेत. पिवळी, लाल, जांभळी, त्याचबरोबर पिवळी, पांढरी अशी वेगवेगळी फुले या ठिकाणी शेवंतीची पाहायला मिळाली. आणि शेवंतींचा वापर आपण पुष्पगुच्छ किंवा हारांसाठी करतो, देवपूजेसाठी यांचा वापर केला जातो, बुके बनवण्यासाठी वापर केला जातो आणि अशाच प्रकारचा विस्तार अनेक फुलप्रेमी, त्याचबरोबर निसर्गप्रेमी आणि फुल उत्पादक शेतकरी यांनी सुद्धा इथे आवर्जून हजेरी लावली होती आणि अमरावतीमध्ये हा एक मोठा इव्हेंट पार पडलेला आहे. फुलांप्रमाणेच या ठिकाणी वेगवेगळी फुलांचे रंग आपण पाहतोय, वेगवेगळे सुगंध या ठिकाणी अनुभवायला मिळालेले होते. आणि या संपूर्ण प्रदर्शनीचा आढावा घेतला प्रतिनिधी योगेश देवके यांनी, पाहूया. संपूर्ण देशात फक्त शेवंतीच्या 60 ते 67 प्रजाती आपल्याला आढळून येतात. फक्त शेवंती याच विषयावर एक विशेष प्रदर्शनी अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. अमरावती गार्डन क्लब व ब्लॉसम ग्रुपच्या वतीने ही प्रदर्शनी मागील अनेक वर्षापासून अमरावतीत राबवली जाते. या ठिकाणी आपण पाहू शकतो की शेवंतीचे अनेक गोड्या नयन रम्य अशी झाडे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. एकूण 67 प्रजातीपैकी जवळपास 40 प्रजाती या प्रदर्शनीत मांडण्यात आल्या असून मागील 2 दिवसापासून या ठिकाणी आबाल वृद्धांचा मोठा प्रतिसाद दिसतो. या प्रदर्शनीच्या मागील एकमेव उद्देश म्हणजे शेवंतीच्या एकूण प्रजातीचे ज्ञान येणाऱ्या पिढीला देणे, त्यासोबतच पर्यावरणाचा संदेश सुद्धा देणे हा आयोजकांचा मुख्य उद्देश आहे. अनेक ठिकाणी पुष्प प्रदर्शनी आपण पाहिल्या असतील, परंतु एखाद्या विषयावर फक्त एकाच वनस्पतीचे इतके सुंदर प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते. अशा स्वरूपाचे स्पेशलाइज हे प्रदर्शन याला अमरावतीकरांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. मागील अनेक दिवसापासून राबवण्यात येत असलेला हा उपक्रम अमरावतीकरांना निसर्गाची एक वेगळीच ओळख निर्माण करून देण्यास यशस्वी झाला आहे. योगेश देवके, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती.
बुलडाण्याच्या मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात महेको कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला गेलाय. या कंपनीनं कापूस बियाणे साठवणूक आणि त्याचबरोबर परवाना नसताना सुद्धा बियाणे विक्री केली. बोगस बियाणे साठवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर 6 गोडाऊन सील करण्यात आले. दरम्यान कृषी विभागाला महेको कंपनीत कोट्यवधींचा अवैध साठा आढळला. यामध्ये भाजीपाला बियाणे, हरभरा बियाणे आणि बीटी कापसाची बियाणे यांचा समावेश होता. आपण पाहतो गेल्या महिन्यामध्ये म्हणजे एक महिन्याच्या दरम्यान अनेक ठिकाणी बीटीची वाण कीड संसर्ग झाला आणि ही बोगस होती की काय असा एक संशय व्यक्त केला गेला. त्यानंतर अनेक ठिकाणी छापेसुद्धा टाकले गेलेत. कृषी विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी छापे टाकले आणि हा संपूर्ण साठा दोषी आढळल्यानंतर जप्त केला गेला आहे. आणि या साज इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.